मी विचार केला की एका शरीराचं काम करण्यापेक्षा मनोजोशी अशी मागणी केली की जेवढी काही विद्यार्थी विचार करा किती मुलं काम केली आपण त्याच्यामध्ये भूकंपग्रस्तामध्ये, तर आपल्या इथं नाही दुसरीकडे झाला होता त्याचे जवळजवळ 1200 इंजिनियर काम केले. आम्ही विचार असा केला की 1200 मुलं ज्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे त्या ठिकाणचे असले विद्यार्थ्यांची परिस्थिती बघून तर या मुलांना सर्वांनाच कायम करता आलं पाहिजे तो एक तसा निर्णय झाला. तर आज तुमच्या पुढे या तंत्रज्ञानाच्या विज्ञानाच्या ह्याच्यात जी काही अविकसित दिली आहे ती भारतातली, मग ती उद्योग लातूर असेल पराठवाड्यात असेल चंद्रपूर काय असेल ते नाही मागवत नाही राज्यामध्ये आमच्यासारखी या प्रकरणच्या सारखी असेल की आमच्या उदयगिरीसारखी इंजिनिअरिंग कॉलेज असेल अविकसित जिल्ह्यामध्ये आमची मुलं त्या ठिकाणी अभ्यासात कमी पडत नाही, आमचा प्राध्यापक शिकवण्यात कमी पडत नाही, पण कुठेतरी मशिनरीमध्ये किंवा असलेली सध्याची जी प्रॅक्टिकल प्रयोग याच्यामध्ये आम्ही कमी पडतो निधीच्या बाबतीत. तर मला असं म्हणायचं आहे खालच्या याच्यात खालच्या याच्यात पेपरला की केंद्राने आज मोठी रुपये महाराष्ट्राला दिले या ठिकाणचं तंत्रज्ञान विकसित झालं पाहिजे महाराष्ट्रातलं, पण हे फक्त पुन्हा मुंबईच्याच इंजिनिअरिंग कॉलेजने आणून घेतलं हवे विषयी भागातल्या पुण्यात पर्यंत मिळत नाही. तर आपल्याकडून एवढी अपेक्षा आहे की जिथे कुठे जे जिल्हे असे अविकसित असतील तिथल्या कॉलेजला तिथल्या तंत्र महाविद्यालयाला तिथल्या पॉलिटेक्निकच्या विद्या कॉलेजसाठी त्यावेळी मी आता दोन विषयावर बोलणार आहे आणि मी एक तास बोलणार आहे. दिल्लीवर मी आलेलो आहे, त्यामुळे एक तास
असेल त्यांना बाहेर जायला काही हरकत नाही. मी दोन विषयांवरती बोलणार आहे. सुरुवातीला मी आयोजकांनी मला दिलेल्या आर्थिक विषयावर बोलणार आहे आणि नंतर खास करून विद्यार्थ्यांसाठी माझं जे मोटिवेशनल भाषण असतं ते करणार आहे. पहिल्यांदा आपण आर्थिक विषय जरा हाता वगैरे करूया आणि मग विद्यार्थ्यांसाठी मला जे बोलायचं ते त्यावेळी बोलणार आहे, त्यानंतर बोलणार आहे. आपण आर्थिक विषयाची चर्चा सारखी पाहत असतो, टीव्हीवरती पाहत असतो, वर्तमानपत्रात वाचत असतो, परंतु ते आपल्याला आकलन होतच असं नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांचे क्लिष्ट दुर्बोध अशा शब्दात सांगितलेलं असतं, अनेक आकडेवारी दिलेली असते. शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकताना सुद्धा आपल्याला आकडेवारी वगैरे देऊन त्या क्लिष्ट असं केलेलं असतं. कारण अर्थशास्त्र अत्यंत सोपा विषय आहे आणि मात्र मी जे तुम्हाला अर्थशास्त्र समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तो शिक्षकाच्या भूमिकेतून करणार आहे. माझ्या मते शिक्षक आणि प्राध्यापक याच्यामध्ये फार मोठा फरक असतो. तो फरक असा आहे की सोपी गोष्ट कठीण करेल तो प्राध्यापक आणि कठीण गोष्ट सोपी करेल तो शिक्षक. याला काही सन्माननीय अपवाद आहे नाही असं नाही, कारण ते स्वतःही प्राध्यापक बोलतो त्यामुळे. परंतु मी तुमच्याशी जे बोलणार आहे ते शिक्षकाच्या भूमिकेतून बोलणार आहे आणि शिक्षकाच्या भूमिकेतून बदलत्या भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आपल्याला बोलणार आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलणार आहे. तुम्ही जगाचा जर प्रवास पाहिला जागतिक अर्थव्यवस्थेचा आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास पाहिला तर त्यामध्ये अनेक टप्पे आलेले आहेत, टर्निंग पॉईंट ज्याला म्हणता येतील तसे अनेक आलेले आहेत. त्यातला पहिला टर्निंग पॉईंट होता 1991 सालचा जगासाठी आणि भारतासाठी, परंतु वेगवेगळ्या काळात. 91 साली जगामध्ये फार मोठं परिवर्तन असं झालं की आपल्याला माहिती आहे की बदल ही एकच गोष्ट शाश्वत असते, निरंतर असते. द ओनली थिंग कॉन्स्टंट इन लाईफ इज चेंज असं आपण म्हणत असतो. गांधीजीच म्हणाले होते. मात्र बदलाची ही जी प्रक्रिया आहे ती 1991 साल नंतर अतिशय वेगवान झाली. इतकी जी वेगवान झाली की 1991 नंतरच्या पहिल्या 10 वर्षामध्ये आधीच्या 100 वर्षात झाले नव्हते तेवढे बदल त्या 10 वर्षात झाले आणि ही बदलाची प्रक्रिया अशी चालू राहिली. का बरं ही बदलाची प्रक्रिया सुरू झाली? 1991 हा पहिला टर्निंग पॉईंट होता जगाच्या इतिहासामध्ये, जगाच्या आर्थिक इतिहासामध्ये. त्यावेळी काय झालं? दोन गोष्टींचा परिणाम झाला आणि या बदलाची प्रक्रिया निर्माण झाली. एक तर काय की सोव्हिएत युनियन सारख्या अत्यंत बलाढ्य देशाचं विघटन झालं. बर्लिन वॉल खाली आली, ज्याला कोल्ड वॉर म्हणतो ते शीतयुद्ध, ते शीतयुद्धाचं काम हे राजकीय घटक होते. त्याचबरोबर तांत्रिक घटक फार महत्त्वाचे होते, ते म्हणजे कम्प्युटर्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन. या तीन क्षेत्रामध्ये जे क्रांतिकारी बदल झाले त्याचा आणि राजकीय बदल या दोन्हीचा एकत्रित परिणाम म्हणून बदलाची प्रक्रिया जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये विलक्षण गतिमान झाली आणि ती अजूनही तशीच गतिमान झाली. हा पहिला भाग. 1991 हा आपल्या देशाच्या दृष्टीने सुद्धा टर्निंग पॉईंट होता, परंतु वेगळ्या काळात. 16 मे 1991 रोजी आपल्या देशावरती अभूतपूर्व असं आर्थिक संकट आलं. ते इतकं मोठं संकट होतं की पहिल्यांदा आपल्या देशातल्या सर्वसामान्य माणसांना सुद्धा कळलं की किती मोठं आर्थिक संकट आपल्या देशावर आलेलं आहे. आपली परकीय चलनाची कंगाळ करी, ज्याला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह म्हणतात, ते हातात हातात जाऊन $1 अब्ज एवढंच परकीय चलन आपल्याकडे उपलब्ध. परकीय चलन $1 अब्ज एवढंच बोलण्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे की परदेशाकडे आपल्याला आयात करण्यासाठी परकीय चलन उपलब्ध नव्हतं. म्हणजे केवळ 15 दिवसाच्या आयातीला पुरेल इतकंच परकीय चलन आपल्याकडे उपलब्ध. गंगाजळी आपली संपत आलेली होती आणि जर आपण इम्पोर्ट करायचं थांबलो, उदाहरणार्थ आपण जर तेल आयात करायचं थांबवलं तर काय झालं असतं? आपल्या देशाचे सगळे उद्योग धंदे बंद पडले असते आणि किती मोठ्या प्रमाणात बेकारी तयार झाली असते आपण कल्पना करू शकतो. त्यामुळे ते फार मोठा आर्थिक अरिष्ट होतं. त्या अरिष्टाचा मुकाबला करताना आपल्या देशाचं एक मात्र वैशिष्ट्य आहे, ज्यावेळी सगळे गोष्ट बरोबर असतात ना त्यावेळी आपण म्हणत असतो, चर्चा चालू असते, सगळे प्रकार चालू असतात. ज्यावेळी मोठा आर्थिक संकट येतं त्यावेळी सगळा देश एक होतो आणि मग आपण एक दिलाने ज्यावेळेस संकटाचा मुकाबला करतो त्यावेळी आपण त्या संकटाचं रूपांतर संधीमध्ये करतो.
आणि 1991 साली आपण नेमकं ते केलेलं आहे. 1991 साली आलेली परिस्थिती इतकी वाईट होती की जगाचा कुठलाही देश आपल्याला कर्ज द्यायला तयार नव्हता. सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था आपल्याला कर्ज द्यायला तयार नव्हत्या. आणि अशा वेळी आपल्याला परकीय चलनाची आपली गरज भागवण्यासाठी तुमच्यापैकी जे तरुण आहेत त्यांना खरं वाटणार नाही, आपल्याला आपलं सोनं गहाण ठेवावं लागलं. 47 टन सोनं रिझर्व्ह बँकेला परदेशी गहाण ठेवावं लागलं. त्यामुळे आपल्या पुढे तात्पुरता परकीय चलनाचा पुरवठा झाला. म्हणजे अत्यंत नामुष्कीची बाब होती या चक्रात. परंतु मी तुम्हाला सांगितलं आपल्या देशाचं हे वैशिष्ट्य की ज्यावेळी संकट येतं त्यावेळी एक दिनानं आपण त्याचा मुकाबला करतो आणि तसाच आपण तो केला. आपण सगळे एक झालो आणि नवीन आर्थिक नीतीला सुरुवात केली. त्याची सुरुवात वित्त मंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केली. नवीन आर्थिक नीतीला आपण सुरुवात केली आणि त्यानंतर म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणतात. मराठीमध्ये त्याचा अत्यंत वाईट शॉर्ट फॉर्म केलेला आहे, खाऊजा, म्हणजे खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. याच्या माध्यमातून आपण बदल करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या अर्थव्यवस्थेने त्यानंतर मागे पाहिलंच. म्हणजे तुम्ही पहा, 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. 1951 साली आपण ज्याला नियोजनबद्ध विकास म्हणतात त्या नियोजनबद्ध विकासाला सुरुवात आपण 1951 साली केली. पहिली 36 वर्ष म्हणजे 1951 ते 1986 त्या 36 वर्षामध्ये आपल्या देशाचा विकासाचा दर काय होता तो होता फक्त 3.5%. 3.5% तो इतका म्हणजे एखाद्या वर्षी थोडा जास्त, दुसऱ्या वर्षी थोडा कमी, सरासरी त्याची 3.5%. त्यावेळेच्या एका मोठ्या तज्ञाने, प्राध्यापक राजकृष्ण यांचं नाव, त्यांनी असं म्हटलं होतं की दिस इज हिंदू रेट ऑफ ग्रोथ. म्हणजे भारतीयांच्या जसं आपल्या भाग हे आपला आहे, आपल्या ललाटावर लिहिलेला आहे की काय, असा तो 3.5% दर होता. त्यामुळे बऱ्याच लोकांचा असा दर होता की 3.5% जास्त आपण वाढू शकत नाही. तेही बदल आता 1991 साली. मात्र आपण नवीन आर्थिक नीतीला सुरुवात केल्यानंतर पहिल्या 10 वर्षामध्ये आपला आर्थिक विकासाचा वेग जो केवळ 3.5% होता आणि एक वर्ष जो केवळ 3.5% होता त्यामध्ये भरघोस वाढ झाली आणि 6% तो रेट ऑफ पोहोचला. म्हणजे 1992 ते 2001 पर्यंत 2001 ला दुसरं फार मोठं परिवर्तन जगामध्ये आलं आणि भारतामध्ये आलं. जगामध्ये काय परिवर्तन झालं होतं, ज्यावेळी दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यावेळी जगाची आर्थिक घडी बसवण्यात आली त्यावेळी असं ठरलं होतं की 3 देश जगाचं नेतृत्व करतील. 3 देश किंवा 3 देशांचे गट, पहिला अमेरिका, दुसरा पश्चिम युरोप आणि तिसरा जपान. आणि असं ठरलं होतं की या 3 देश जगाच्या अर्थव्यवस्थेला गतिमानता प्रदान करतील. यापैकी एखादा देश नेपाळला तर उरलेले 2 पुढे येतील. त्यापैकी 2 देश नेपाळले तर 3रा देश पुढे येईल. असा एक अलिखित संकेत निर्माण झालेला होता. आणि हा जो अलिखित संकेत होता तो तब्बल 55 वर्ष कसोशीनं पाळला गेला. 1945 साल पासून तर 1999 पर्यंत 2001 परिवर्तन त्यामध्ये बदल झाला. एक सगळं असा बदल झाला. काय बदल होतं, खूप वेगवान वाढीनंतर अमेरिकेची अर्थव्यवस्था अचानक ढेपाळायला सुरुवात झाली. त्यावेळी जपानची अर्थव्यवस्था ढेपाळलेलीच होती, अमेरिकन अर्थव्यवस्था ढेपाळायला लागली. त्यावेळी पूर्वीच्या नियमाप्रमाणे काही लोकांचा असा समज होता किंवा जगभरामध्ये असा समज होता की आता युरोपची अर्थव्यवस्था पुढे येऊन जगाचं आर्थिक नेतृत्व करेल. दुर्दैवानं तसं झालं नाही. आणि अशी पहिल्यांदा अशी वेळ आली, त्या 50-60 वर्षामध्ये पहिल्यांदाच अशी वेळ आली की ज्यांना दोज कंट्रीज विच वेर कॉल्ड इंजिन्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, म्हणजे जगाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे, गतिमान करणारे जे प्रमुख देश होते, ऑल द इंजिन स्टार्ट स्लोइंग डाऊन एट द सेम टाइम. सो इम्पॉर्टंट वॉज दिस फेनोमेना दैट वी गेव इट अ नेम, वी कॉल्ड इट सिंक्रोनाइज्ड ग्लोबल स्लोडाउन. म्हणजे सगळ्या इंजिन एकाच वेळी स्लोडाऊन व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी ज्यावेळी विकसित देशांचे सगळे पारंपरिक इंजिन हे स्लोडाऊन व्हायला सुरुवात झाली त्यावेळी जगाच्या पटलावर अचानक 2 देश प्रकटले. त्यातला पहिला देश होता चीन आणि 2रा देश होता भारत.